उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नाशिककरांच्या श्रद्धेचा जल्लोषाचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम आणि गरुड रथाच्या मिरवणुकीची नाशिकची अनोखी परंपरा आहे. जवळपास 250 वर्षांहून अधिक दोन्ही रथ नाड्याने ओढले जातात. रथयात्रेपूर्वी राम मंदिरातून मूर्ती आणि पादुकांची सवाद्य मिरवणूक निघते. यात रामरथ, भोगमूर्ती आणि गरुड रथात रामाच्या पादुका आरतीने स्थापन केल्या जातात. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे असलेले मानकरी वर्ग रामरथाच्या प्रारंभीचा नारळ फोडतात. त्यानंतर दोन्ही रथांची बुवांच्या हस्ते आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरुवात होते. अशी ही रामनवमी नंतरच्या एकादशीला श्रीराम रथ आणि गरुड रथ यात्रेची परंपरा असते. याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काळाराम मंदिर पूर्व येथे मानकरी समीरबुवा पुरी यांच्या हस्ते पूजनानंतर रथ ओढण्यास प्रारंभ झाला. प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात सुरुवातीला गरुड रथ आणि त्यापाठोपाठ रामरथ ओढण्यास सुरुवात झाली. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली ही रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, चारहत्ती पूल, काट्या मारुती चौक, जुनाडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने पुढे आयुर्वेद महाविद्यालय समोरून गौरी पटांगणापर्यंत, तर गरुडरथ हा रोकडोबा, बोहरपट्टी, मेन रोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर, कपूरथळा परिसरातून येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला गेला. या प्रसंगी श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या घातलेले भाविक युवक, कलशधारी महिला आणि शिवकालीन शस्त्राचे प्रात्यक्षिक दाखविणारे मुले मुली रथयात्रेचे आकर्षण ठरले होते. रामरथाला दोरखंड बांधून भाविक मोठ्या भक्तिभावाने श्रीराम नामाचा जयघोष करीत रामरथाला पुढे ओढत होते. प्रभू रामचंद्रांचे विविध गाणे, भजन आणि उपस्थित भाविकांवर आजूबाजूला मारण्यात येणाऱ्या विविध रंगांच्या विद्युत प्रकाशझोतामुळे वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. रथयात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक पोलीस प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली होती. रथोत्सवासाठी आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांसह 1000 अंमलदारांचा बंदोबस्त नेमला होता. पोलीस आयुक्तांसह 3 पोलीस उपायुक्त, त्याचबरोबर 8 सहाय्यक आयुक्त, 20 पेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, तर 250 पोलीस अधिकारी, 300 होमगार्ड, SRPF जवानांची तुकडी, तर दंगल नियंत्रण पथक आणि इतर सर्वच पथके या रथोत्सवासाठी सज्ज असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी अश्विनी पुरी, नाशिक.